महाराष्ट्र आणि नाशिकच्या सीमालगतच्या गुजरात हद्दीतल्या सापुतारा परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. यामुळे डांग जिल्ह्यातील अंबिका नदीला पूर आला आहे. अंबिका नदीवर कॉजवेवर पाणी ओव्हरफ्लो झाल्याचं कळतंय. उगा चिसपाड ते अंबापाडा या रस्त्यावरून आता जात असताना टेम्पो चालकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो टेम्पो पाण्यामध्ये वाहून गेला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. मात्र नदीत अडकलेल्या टेम्पोतून गावकऱ्यांनी 2 जणांना सुखरूप बाहेर काढलंय. आपण हे दृश्य पाहतोय. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हा जो टेम्पो आहे तो पाण्यामध्ये वाहून गेला आहे. मात्र यामध्ये कुठल्याही प्रकारची सुदैवाने जीवितहानी झालेली नाही आहे. तर राज ठाकरे पुण्यातील पूरग्रस्तांना भेटणार असल्याचं कळत आहे. मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या आजच्या भेटीनंतर पुण्यामध्ये ते पूरग्रस्तांची भेट घेणार असल्याचं कळत आहे. राज ठाकरे सिंहगड रस्ता भागातील सोसायटीत नागरिकांची भेट घेणार आहेत आणि कालच्या बैठकीत झालेल्या सर्व बाबींची नागरिकांना माहिती देणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे सन सिटी एकता नगर या परिसरामध्ये देखील भेट देणार असल्याचं कळत आहे. पुणे महानगरपालिकेचे अधिकारी देखील राज ठाकरेंसोबत असणार आहेत. तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यानंतर पुरात मृत्यू झालेल्या 2 तरुणांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रत्येकी 10 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुण्यानंतर राज ठाकरे सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन देखील ते करणार असल्याचं कळत आहे. तर मागील काही दिवसांपासून लोणावळ्यासह सर्वच मावळमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि याच मावळमधील सर्वच धरणं या पार्श्वभूमीवरती आता ओव्हरफ्लो झाली आहेत. लोणावळ्यात असणारं टाटा धरणसुद्धा 100% भरल्याचं कळत आहे. लोणावळ्यातील सहारा ब्रिजलगत हे धरण असल्यानं तसंच धुक्याची चादर पसरत असल्यानं या सहारा ब्रिजवर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. समोर असणारे धबधबे, धुकं आणि टाटा धरण असं नयनद्रम्य दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.